महादेव बेटिंग ऍप प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार सौरभ चंद्राकर दुबईमध्ये नजर कैदेत असल्याची माहिती मिळते. रेड कॉर्नर नोटीसीनंतर दुबईतल्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. अक्षय भाटकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. अक्षय, सध्या भारताबाहेर या सगळ्या प्रकरणाची कशी चर्चा सुरू आहे आणि काय कारवाई केली जाते? सध्या भारताबाहेरच ही चर्चा सुरू आहे, कारण की या संपूर्ण घोटाळ्याचा जो मास्टर माइंड आहे सौरभ चंद्राकर हा यूएई मध्ये लपून बसलेला आहे, म्हणजे दुबई मध्ये लपून बसलेला आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्यावर आजपर्यंत भारतीय यंत्रणा कारवाई करू शकत नव्हत्या. मात्र भारतीय यंत्रणांनी या सौरभ चंद्राकरच्या विरोधात एक रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती केलेली होती आणि त्यानुसार हिची रेड कॉर्नर नोटीस आहे ती जारी देखील करण्यात आली होती. आणि त्याच रेड कॉर्नर नोटीसचा आधार घेत यूएई मधल्या अधिकाऱ्यांनी, पोलीस यंत्रणांनी आता सौरभ चंद्राकर याला नजर कैदीमध्ये ठेवलेला आहे. तो ज्या ठिकाणी लपून बसलेला होता त्या संपूर्ण घराला त्यांनी टाळे ठोकलेले आहेत आणि सौरभ चंद्राकरला सध्या नजर कैदीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की एकूण हा जो घोटाळा आहे तो त्याची व्याप्ती प्रचंड जास्त आहे आणि अनेक राजकीय नेत्यांपासून अनेक फिल्म स्टारपर्यंत याची व्याप्ती पोहोचलेली होती. त्यामुळेच सौरभ चंद्राकर याला पकडणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. आता भारतीय यंत्रणांचे हे प्रयत्न असणार आहेत की सौरभ चंद्राकर याला नजर कैदेतून सोडवून भारतामध्ये आणण्याचे त्यांचे सगळ्यात मोठे प्रयत्न असणार आहे. आणि हे जर प्रयत्न यशस्वी झाले तर या संपूर्ण घोटाळ्याचा मास्टर माइंडच भारतीय यंत्रणांच्या हातामध्ये येईल आणि त्यानंतर ABP माझा उघडा डोळे बघा नीट.